हॅलो, गुड मॉर्निंग एवरीवन. आजच्या लेक्चरला आपण पाहणार आहोत आपला फर्स्ट युनिटमधला लास्ट चॅप्टर, परम्युटेशन अँड कॉम्बिनेशन. आता परम्युटेशन अँड कॉम्बिनेशन पाहण्याआधी आपण पाहूयात परम्युटेशन कॉम्बिनेशन म्हणजे आहे काय एक्झॅक्ट. एंटायर कॉन्सेप्ट ऑफ परम्युटेशन अँड कॉम्बिनेशन इज बेस्ड ऑन फॉलोइंग टू प्रिन्सिपल्स. दोन प्रिन्सिपलवरती पूर्ण ही जी कन्सेप्ट आहे परम्युटेशन अँड कॉम्बिनेशनची, ही दोन कन्सेप्टच्या वरती बेस आहे. ओके, मग ती कोणत्या दोन कन्सेप्ट आहेत त्याच्यात? सो थर्ड युनिटमध्ये आपण आता काय म्हटले, परम्युटेशन अँड कॉम्बिनेशन जे आहे हे आपलं दोन कन्सेप्टवरती बेस आहे. मग त्या दोन कन्सेप्ट कोणत्या? तर त्या दोन प्रिन्सिपल्स आहेत, प्रिन्सिपल ऑफ ॲडिशन आणि मल्टिप्लिकेशन. एक प्रिन्सिपल आहे ॲडिशनचं आणि एक मल्टिप्लिकेशनचं. सो ॲडिशनमध्ये एक्झॅक्ट काय आणि ॲडिशन कधी करावं लागतं आणि मल्टिप्लिकेशन ह्याच्यात कधी करावं लागतं? आता सपोज देअर आर एम वेज ऑफ डुईंग थिंग ए, म्हणजे एखादी गोष्ट करण्यासाठी आपल्याकडे एम थिंग्स एम वेज आहेत. एखादी गोष्ट करण्यासाठी तुमच्या सपोज मी आता तुम्हाला सांगितलं की क्लासमध्ये जायचं आहे तुम्हाला, तर तुम्ही मला कॉरिडॉरमध्ये खाली भेटला, तुम्ही सांगितलं तुम्हाला क्लासमध्ये जायचं आहे. आता क्लासमध्ये जाण्यासाठी तुमच्याकडे दोन वेज अवेलेबल आहेत. एक तर तुम्ही आय टी डिपार्टमेंटच्या लॅबच्याच बाजूने जाऊ शकता किंवा इथून बी एम एस डिपार्टमेंटच्या समोरून जाऊ शकता, अशा दोन वेज आहेत. ओके, सेम वेज डुईंग अनादर थिंग बी. आता बी थिंग काय आहे की तुम्हाला आय सी एस कॉलेजला जायचं, म्हणजे मेन आपलं जे सायन्स बीकॉम बी एस सी आणि बीकॉम डिपार्टमेंट आहे तिकडे जायचं आहे, त्याच्यासाठी सुद्धा तुमच्याकडे दोन थिंग्स आहेत. आता मी जर तुम्हाला असं म्हटलं तर टोटल नंबर ऑफ वे ऑफ डुईंग ए ऑर बी, एक तर तुम्ही सायन्स डिपार्टमेंटला जा किंवा बी एम एस डिपार्टमेंटला जा, तर तुमच्याकडे किती किंवा म्हटलं ऑर म्हटलं तर त्याचे ॲडिशन तुम्ही ॲडिशन कसं करताय, एम प्लस एन. एम प्लस म्हणजे तिकडे जाण्यासाठी दोन वेज आहेत, तिकडे येण्यासाठी दोन वेज आहेत, म्हणजे टू प्लस टू फोर. सो तुमच्याकडे टोटल फोर वेज आहेत ती गोष्ट करण्यासाठी. देन द टोटल नंबर ऑफ वेज ऑफ डुईंग ए अँड बी, आता तुम्हाला सांगितलं दोन्ही डिपार्टमेंटला तुम्हाला जायचं आहे, मग अशा वेळेस तुमच्याकडे किती वेज आहेत? सो टू इंटू टू म्हणजे तुमच्याकडे आहेत पुन्हा फोर वेज. ओके, सो अशा पद्धतीने तुम्हाला हे ॲडिशन मल्टिप्लिकेशन करता येतं. आता याच्यामध्ये एक्झाम्पल दिलेलं आहे बघा त्यांनी. सपोज वी कॅन गो टू द ऑफिस फ्रॉम होम बाय आयदर ट्रेन ऑर रिक्षा ऑर बस. आता तुम्ही घरातून ऑफिसला निघालात, ऑफिसला जाण्यासाठी तुम्ही एकतर रिक्षाने जाल, एकतर बसने जाल किंवा एकतर ट्रेनने जाल. सो तुमच्याकडे थ्री वेज अवेलेबल आहेत. देन देर आर थ्री मोड्स ऑफ ट्रान्सपोर्ट, सॉरी थ्री वेज नाही, थ्री मोड्स ऑफ ट्रान्सपोर्ट. सो तीन ट्रान्सपोर्ट तुमच्याकडे अवेलेबल आहेत ऑफिसला जाण्यासाठी. ओके, ट्रेन ऑर रिक्षा ऑर बस. सो मग त्याची टोटल किती, ट्रेन एक, रिक्षा एक आणि बस एक, टोटल थ्री वेज ऑफ गोईंग टू द ऑफिस फ्रॉम होम. ऑफिसमधनं सॉरी घरातून ऑफिसला जाण्यासाठी तुमच्याकडे तीन वेज आहेत. पण आता मी तुम्हाला असं म्हटलं की ऑफिसला जाऊन पुन्हा ऑफिसमधून तुम्हाला रिटर्न यायचंय, तर तुमच्याकडे किती वेज असतील? आता इथे काय होतं, थ्री वेज होते. आता इथे काय होतं, ऑर एक तर तुम्ही ट्रेनने जाल तीन वेज होते, ऑर बसने जाल, ऑर तुम्ही कशाने तर रिक्षाने जाल, म्हणून तुम्ही ॲडिशन करत गेलात. आता काय म्हटलंय, तुम्ही ऑफिसला जाताय पण आणि तिकडून येताय पण, मग तुमच्याकडे अँड म्हटलं म्हणजे जाणार सुद्धा आणि येणार सुद्धा. मग जाताना जर तुम्ही रिक्षाने गेलात तर येताना तुम्ही बसने येऊ शकता, जाताना तुम्ही बसने गेलात तर येताना तुम्ही रिक्षाने येऊ शकताय, जाताना तुम्ही ट्रेनने गेलात तर येताना रिक्षाने. सो मग असे जर आपण कॅल्क्युलेट केले तर तुमचे टोटल किती वेज फाइंड आउट होतात. सो आपण काय केलं होतं, एम इंटू एन केलं होतं. ओके, सो आता आपल्याला काय होतं, इथं थ्री वेज होते, म्हणून आपण काय केलं, थ्री इंटू म्हणजे जाण्याचे तीन आणि येण्याचे तीन वेज. सो त्याच्यामुळे आपण काय केलं, मल्टिप्लिकेशन थ्री इंटू थ्री. सो आपल्याकडे टोटल नाईन वेज मिळाले. आता नाईन वेज कसे ते बघा, गो बाय ट्रेन. जर तुम्ही ट्रेनने गेलात जाताना ऑफिसला आणि येताना सुद्धा ट्रेनने आलात, म्हणजे एक मिळालं तुम्हाला वेज ट्रेन अँड ट्रेन. देन सेकंड थिंग, सेकंड वे असं होतं, तुम्ही जाताना ट्रेनने गेलात आणि येताना रिक्षाने आलात, म्हणजे काय, टी आर, ट्रेन आणि रिक्षा. जाताना तुम्ही ट्रेनने गेलात पण येताना तुम्ही बसने आलात, म्हणजे ट्रेन अँड बस. सेम थिंग, जाताना तुम्ही रिक्षाने गेलात येताना तुम्ही ट्रेनने आलात, एक. देन जाताना रिक्षाने गेलात येताना सुद्धा रिक्षाने आलात,
आर आर जाताने रिक्षाने गेलात आणि येताने तुम्ही बसने आलात आरबी म्हणजे हे तीन वेज हे थ्री वेज हे थ्री वेज देन नेक्स्ट जाताना तुम्ही बसने गेलात येताना तुम्ही ट्रेनने आलात जाताना तुम्ही बसने गेलात येताना तुम्ही रिक्षाने आलात जाताना तुम्ही बसने गेलात येताना सुद्धा तुम्ही बसने आलात अशा पद्धतीने तुम्हाला हे तीन आणि हे तीन असे तुम्हाला नाईन वेज मिळाले म्हणजे टोटल प्रवास म्हणजे तुम्ही ऑफिसमधून सॉरी घरातून ऑफिसला जाऊन रिटर्न ऑफिसमधून येण्यासाठी तुमच्याकडे नाईन वेज अवेलेबल आहेत. आता येते फॉर पॉझिटिव्ह इंटिग्रल इंटिजर एन एन आता हा जो सिम्बॉल आहे याला म्हटलं जातं फॅक्टोरियल एन फॅक्टोरियल एन फॅक्टोरियल जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर कसा करायचा एन फॅक्टोरियल इज इक्वल टू एन इन ब्रॅकेट एन मायनस टू एन मायनस वन इन सेकंड ब्रॅकेट एन मायनस टू इन थर्ड ब्रॅकेट एन मायनस थ्री इन फोर्थ ब्रॅकेट एन मायनस फोर अँड सो ऑन. ओके सेम आता इथे दिलेलं आहे फोर फॅक्टोरियल दिलेलं आहे फोर फॅक्टोरियल म्हणजे काय फोर इंटू थ्री इंटू टू इंटू वन आता सेवन फॅक्टोरियल म्हणजे काय सेवन इंटू सिक्स इंटू फाईव्ह इंटू फोर इंटू थ्री इंटू टू इंटू वन लक्षात ठेवा आता फोर फॅक्टोरियल असेल तर फोर पासून सुरुवात करायची वन पर्यंत यायचं मल्टिप्लिकेशन करत सेवन फॅक्टोरियल म्हणजे सेवन पासून सुरुवात सेवन इंटू सिक्स इंटू फाईव्ह इंटू फोर इंटू थ्री इंटू टू इंटू वन अशा सो ऑन सेम आता सम रिझल्ट आता याच्यामध्ये काही रिझल्ट असे येतात झिरो फॅक्टोरियल जर असेल इज डिफाईन ॲज वन तर त्याला काय म्हटलं जातं वन म्हटलं ते लक्षात ठेवा झिरो फॅक्टोरियल असेल तर त्याला वन कन्सिडर केलं जातं देन एन फॅक्टोरियल असेल तर ते कॅल्क्युलेट कसं केलं जातं एन एन मायनस वन ब्रॅकेट कम्प्लीट फॅक्टोरियल आणि एक्झाम्पल सेवन फॅक्टोरियल सेवन फॅक्टोरियल कसं येईल सेवन इंटू सिक्स इंटू फाईव्ह इंटू फोर इंटू थ्री इंटू टू इंटू वन आता या फॉर्म्युलामध्ये तुम्ही टाका काय म्हटलं ह्या फॉर्म्युलामध्ये तुम्ही टाका हा सेवन फॅक्टोरियल सो सेवन फॅक्टोरियल इज इक्वल टू सेवन एन म्हणजे सेवन इन ब्रॅकेट सेवन मायनस वन फॅक्टोरियल म्हणजेच काय इथे बघा सेवन इंटू सिक्स सेवन मायनस सेवन इंटू सिक्स फॅक्टोरियल ओके आता परम्युटेशन म्हणजे काय इट डील्स विथ द अरेंजमेंट ऑफ ऑब्जेक्ट्स द अरेंजमेंट कॅन बी इन अ लिनियर सॉरी लाईन लिनियर परम्युटेशन अरेंजमेंट इथे कशी असते परम्युटेशनमध्ये तुमची लाईनमध्ये अरेंजमेंट असू शकते किंवा ऑर इन अ सर्कल सर्क्युलर परम्युटेशन किंवा सर्कलमध्ये सुद्धा असू शकते हाऊएव्हर वी विल बी स्टडिंग ओनली लिनियर परम्युटेशन आपण याच्यात फक्त लिनियर परम्युटेशन बघणार सर्क्युलर परम्युटेशन पाहणार नाही हो मग इथे एक एक्झाम्पल दिलं देर आर थ्री पर्सन्स काय म्हटलंय देर आर थ्री पर्सन तीन माणसं आहेत ए बी अँड सी कोण आहेत ए बी अँड सी असे तीन पर्सन्स आहेत हू आर टू बी सीटेड ऑन थ्री चेअर्स त्या तिघांना तीन चेअरवरती बसायचं आहे द डिफरंट अरेंजमेंट्स आर मग जर तीन चेअरवरती ए बी सी या तिघांना बसायचं आहे तर किती अरेंजमेंट असू शकतात एक तर पहिल्या चेअरवरती ए बसेल दुसऱ्या चेअरवरती बी बसेल तिसऱ्या चेअरवरती सी बसेल अदरवाईज पहिल्या चेअरवरती सी बसेल दुसऱ्या चेअरवरती बी बसेल तिसऱ्या चेअरवरती ए बसेल अदरवाईज पहिल्या चेअरवरती बी बसेल दुसऱ्या चेअरवरती ए बसेल तिसऱ्या चेअरवरती सी बसेल अदरवाईज पहिल्या चेअरवरती ए बसेल दुसऱ्या चेअरवरती सी बसेल तिसऱ्या चेअरवरती बी बसेल अदरवाईज पहिल्या चेअरवरती बी बसेल दुसऱ्या चेअरवरती सी बसेल तिसऱ्या चेअरवरती ए बसेल सो अशा पद्धतीने आपल्याला टोटल सिक्स अरेंजमेंट मिळतात जर तीन चेअरवरती तिघांना बसवायचं म्हटलं तर आपल्याला सिक्स अरेंजमेंट मिळतात देर आर सिक्स सच अरेंजमेंट सिमिलर प्रोसिजर कॅन बी फॉलोड बाय फोर पर्सन फाईव्ह पर्सन अँड सो ऑन आता हीच प्रोसिजर तुमची चार माणसं असू देत पाच माणसं असू देत किंवा जास्त असू देत हीच प्रोसिजर तुमची फॉलो होते इन द अबव्ह एक्झाम्पल देर आर इनफ नंबर ऑफ चेअर फॉर द पर्सन सो सीट ऑन टू सीट ऑन आता या एक्झाम्पलमध्ये काय होतं जेवढे पर्सन आहेत तेवढ्याच चेअर्स होतात पण एखाद्या एक्झाम्पलमध्ये पर्सन जास्त आहेत आणि चेअर कमी आहेत फॉर एक्झाम्पल कन्सिडर द सेम थ्री पर्सन ए बी अँड सी बट सपोज दॅट देर आर ओनली टू चेअर्स काय म्हटलंय तीन पर्सन आहेत पण इथे फक्त दोनच चेअर्स आहेत विच मीन्स एनी टू पर्सन मग याचा अर्थ कोणतेही दोन पर्सन त्या चेअरवरती बसतील आणि एक जो आहे तो उभा राहील किंवा त्याला जागा नसेल
सी ए एंड बी विल बी ऑक्युपाई द चेयर्स. सपोज ए आणि बी ला चेअर दिली तर सी काय आहे, सी लेफ्ट आउट, तर सी त्याच्यात बसणार नाही. ओके, आता ज्या जर ए आणि बी ला ती चेअर दिली तर तिथे सुद्धा आपल्याला दोन अरेंजमेंट मिळतील, एक तर ए पहिल्या चेअर वरती, बी दुसऱ्या चेअर वरती, किंवा बी पहिल्या चेअर वरती, ए दुसऱ्या चेअर वरती. ऑफकोर्स द अबव अरेंजमेंट आर व्हेन सी इज लेफ्ट आउट. मग आता इथे दोन ग्रुप बनले, कुठला एक सी, म्हणजे ह्या ग्रुप मधून सी बाहेर पडला, पण सीचा जो ग्रुप आहे उभा राहणारा त्याच्यामधून ए आणि बी बाहेर पडले, म्हणजे इथे पुन्हा तुम्हाला दोन अरेंजमेंट मिळाले. When we study permutation, our aim is not to find out various possible arrangements. आता काय तर permutationचं aim काय आहे, तर not to find out various possible arrangements. वेगवेगळ्या possible arrangement find out करणं नाही आहे, but just to know how many such arrangements are possible. पण किती arrangement possible होऊ शकतं हे जाणून घेणं त्याचं aim आहे. That is, we want to know the total number of such permutation, thus we try to count the number of permutation. Let us give the formula definition of what I have discussed for. Ata idhar suppose definition dilele baka tumhala, suppose there are n objects, the permutation of r object out of n objects, म्हणजे काय की सपोज पाच, मी म्हटलं की पाच बेंच आहेत, त्याच्यापैकी तुम्ही कोणतेही तीन सिलेक्ट करा, म्हणजे काय तर एन ऑब्जेक्ट्स परमिटेशन ऑफ आर ऑब्जेक्ट्स आउट ऑफ एन ऑब्जेक्ट्स, म्हणजे पाच पैकी तुम्हाला तीन सिलेक्ट करायचे. सो मग अशा कंडिशन मध्ये काय म्हटलं त्यांनी, झिरो इज लेस दॅन ऑर इक्वल टू आर अँड आर इज लेस दॅन ऑर इक्वल टू एन, म्हणजे आर एन पेक्षा मोठा नको अशा कंडिशन मध्ये, आणि सॉरी आर एन पेक्षा मोठा नको आणि आर जो आहे तो झिरो पेक्षा मोठा हवा असं त्यांनी म्हटलंय. इन अरेंजमेंट ऑफ आर थिंग्स आउट ऑफ एन थिंग्स इन लाईन द टोटल नंबर ऑफ सच परमिटेशन इज डिनोटेड बाय, मग ही परमिटेशन म्हणजे पाच पैकी जर मला तीन बेंचेस सिलेक्ट करायचं आहे तर ह्याचं परमिटेशन मी कसं लिहिणार, नोट डाऊन कसं करणार, तो एन पी आर म्हणजे काय, फायू पी आर, फाईव्ह पॉसिबिलिटी, सॉरी फाईव्ह ऑब्जेक्ट्स आहेत त्यातले मला थ्री सिलेक्ट करायचे आहेत, म्हणून फायू पी आर. अँड आता ते मी सॉल्व कसं करणार, ते एन पी आर इज इक्वल टू एन इन ब्रॅकेट एन मायनस वन इन ब्रॅकेट एन मायनस टू इन ब्रॅकेट एन मायनस आर प्लस वन. आता नोट देर आर आर फॅक्टर ऑफ राईट ऑन द राईट हँड साईड, आता राईट हँड साईडला जे आहे ते आर फॅक्टर्स आहेत. व्हाईल युजिंग द फॉर्म्युला यू विल नो एन अँड आर, बट यू नीड टू बदर कॅल्क्युलेट एन मायनस आर प्लस वन बाय सबस्टिट्यूटिंग फॉर एन अँड आर इन द अबव फॉर्म्युला. जस्ट स्टार्ट फ्रॉम एन अँड गो डाऊन अप टू आर फॅक्टर्स. ओके, आता हे कशा पद्धतीने फाइंड आउट करायचं बघा.
याच कंडीशन का आपण सेम फॉर्म्युला सेम प्रॉब्लेम होती इथे 7p2 माहित आहे आपल्याला 7p2 म्हणजे 7 कंट्रोल मध्ये फक्त तुम्हाला टू फॅक्टर सिलेक्ट करायचे. ओके सो 7 ऑफ दी म्हणजे टू फॅक्टर सिलेक्ट करायचे. ओके सो हे समजलं तुम्हाला. देन आणखी एक एक्झाम्पल तुम्हाला दाखवतो, स्क्रीन स्टॉप करतो म्हणजे तुम्हाला दिसेल. 9 ऑब्जेक्ट्स आहेत 9 ऑब्जेक्ट्स मध्ये तुम्हाला 5 ऑब्जेक्ट सिलेक्ट करायचे 9 × 8 × 7 × 6 × 5. ओके सो आता इथून मल्टिप्लिकेशन करू बघा. 9 × 8 × 7 × 6 × 5. सो 15 15 15 20. सो अशा पद्धतीने तुम्हाला हे सॉल्व करायचं. ओके आता नेक्स्ट वन्स कॅन प्रूव दॅट NPR n − 1 n − 2 n − 3 so n factorial divided by n − r brackets is complete factor. However, while solving the example we will be using the original version of the formula. Ata ite baka for want of completion let us state टू स्पेशल केसेस इयर. आता दोन स्पेशल केसेस दिलेले आहेत त्यांनी याच्या. स्पेशल केसेस यूजिंग एनपीआर एन फॅक्टोरियल डिवाइडेड बाय इन ब्रॅकेट एन मायनस आर ब्रॅकेट कम्प्लीट फॅक्टोरियल. आता याच्यामध्ये दोन केसेस दिले आहेत. ए वेअर आर इज इक्वल टू एन. जर आर इज इक्वल टू एन असेल तर सो एन पी आर इज इक्वल टू एन पी एन. सो इट इज इक्वल टू आता सपोज इथे जर अशा कडे याच याच फॉर्म्युलामध्ये जर 9p9 असतं तर काय झालं असतं. 9 × 8 × 7 × 6 × 5 × 4 × 3 × 2 आपण घेतलं असतं इंटू 1 घेतला असतं डिवायडेड बाय काय म्हटलं यांनी एन मायनस आर. काय म्हटलं डिवायडेड बाय एन मायनस आर फॅक्टोरियल. मग पुन्हा तुमचं इथे आलं असतं काय 9 − 8 9 − 7 9 − 6 9 − 5 9 − 4 9 − 3 9 − 2 9 − 1 9. सो हे आल्यानंतर तुमचं फायनल आन्सर काय आलं असतं. तर तुमचं आन्सर आलं असतं पुन्हा
झिरो फॅक्टोरियल, एन सॉरी म्हणजे एन फॅक्टोरियल म्हणजे तुमचं 9 डिवाइडेड बाय 0 आलं असतं. 9 डिवाइडेड बाय 0 आलं असतं तर तुमचा फॅक्टोरियल काय झाला असतं, 0 फॅक्टोरियल. मग 0 फॅक्टोरियल आपण काय कन्सिडर करतोय म्हटलंय, तर 1 कन्सिडर करतोय. सेम सेकंड कंडिशन, आर इज इक्वल टू 0. जर आर 0 असेल तर 5 च्या इथे 0 असतं, तर 9 च्या इथे पुढे काय आलं असतं, एनपी 0 इज इक्वल टू 0 आलं असतं, 0 फॅक्टोरियल. सो एन फॅक्टोरियल डिवायडेड बाय एन फॅक्टोरियल, सो इट इज 0, सो इट इज इक्वल टू 1. पुन्हा तुमचं काय आलं असतं आन्सर, तर 1 आन्सर आलं. वी बिगिन विथ सिम्पल एक्झाम्पल बेस्ड ऑन द फॉर्म्युला फॉर एम पी आर. फाइंड एन इफ एन पी 3 इज इक्वल टू एन पी 4. आता काय म्हटले, हा फॉर्म्युला एक एक्झाम्पल दिलेले बघा, एन पी 3 इज इक्वल टू एन पी 4. कसं सॉल्व फाइंड आउट करायचं आता, एन पी 3 एन एन मायनस 1 एन मायनस 2. आता 3 फॅक्टोरियल आहे म्हणून आपण तीनच कंडिशन, एन म्हणजे हा पहिला सपोज 1 झाला, एन मायनस 1 2 झाला, आणि एन मायनस 2 3 झाला. ओके, आणि ते एन पी 4. सो एन एन मायनस 1 एन मायनस 2 एन मायनस 3 झाला. आता एन एन कॅन्सल, एन मायनस 1 एन मायनस 1 कॅन्सल, एन मायनस 2 एन मायनस 2 कॅन्सल. कॅन्सलिंग आउट द कॉमन टर्म्स फ्रॉम द बोथ साईड वी गेट 1 इज इक्वल टू एन मायनस 3. आता इथे कॅन्सल सगळं केल्याच्यानंतर राहतं काय, 1. सो 1 इज इक्वल टू एन मायनस 3. सो देअर फॉर एन इज इक्वल टू 4. म्हणजे तुम्हाला एन मिळाला असता 4. सेम 3 एन पी 4 इज इक्वल टू एन पी 5. आता एन पी 4 इज इक्वल टू एन पी 5 गिव्हन. 3 बाहेर घेतलं तुम्ही, देन एन पी 4 आता कसं येणार, एन एन मायनस 1 एन मायनस 2 अँड एन मायनस 3, म्हणजे 4 फॅक्टर झाले, 1 2 हा 1 3 आणि हा 1 4. सो 4 फॅक्टर झाले. सेम इकडे एन एन मायनस 1 एन मायनस 2 एन मायनस 3 एन मायनस 4. आता याच्यामध्ये पुन्हा कॉमन फॅक्टर जे होते ते आपण कॅन्सल करून घेतले, एन एन मायनस 1 एन मायनस 1 कॅन्सल झाला, एन मायनस 2 एन मायनस 2 कॅन्सल झाला, एन मायनस 3 एन मायनस 3 कॅन्सल झाला. मग आता राहिलं काय, हा 3 राहिला, 3 इज इक्वल टू एन मायनस 4 एन मायनस 4. सो एन इज इक्वल टू 7. सेम इथे सुद्धा या कंडिशन सुद्धा सेम, 2 एन पी 3 इज इक्वल टू 60 एन पी 2. सो 2 एन जो आहे तुमचा तो आपण बाहेर घेतला, त्याच्यानंतर 2 एन मायनस 1 2 एन मायनस 2, आणि इकडे काय म्हटलं होतं, एन पी 2. सो 60 एन एन मायनस 1. आता 2 एन 2 एन मायनस 1 2, देन सेकंड ह्याच्यानंतर काय केलं आपण, 2 जो आहे तो बाहेर घेतला, आणि खरं इथे पण 2 आहे दिसतं तुम्हाला, इथे पण 2 आहे आणि इथे पण 2 आहे, म्हणजे 2 कॉमन आहे. 2 बाहेर घेतला, मग राहिलं काय, एन मायनस 1 इज इक्वल टू 60 एन एन मायनस 1. आता याच्यात एन मायनस 1 एन मायनस 1 काय केलं, पण कॅन्सल केलं, कॅन्सल केलं होते. आता काय राहतं, कॅन्सलिंग आउट द कॉमन फॅक्टर वी गेट 2. आता हा जो 2 आहे हा इथे घेतला, 2 एन मायनस 1 हा इथे 2 एन होता, ह्याच्यातलं सुद्धा 1 एन जो होता तो कॅन्सल केला हा, आणि एन मायनस 1 कॅन्सल केला. आता आपल्याला राहिलं काय, 2 एन मायनस 1 आणि हा 2 इज इक्वल टू 60. सो 2 एन मायनस 1 इज इक्वल टू, आता 2 इंटू 2 4. सो 60 डिवायडेड बाय 4 15. सो 2 एन इज इक्वल टू 16. सो एन इज इक्वल टू 8. अशा पद्धतीने आपण तो सॉल्व करून घेतलेला आहे. ओके, आता राहिला, हाऊ मेनी सिटिंग अरेंजमेंट कॅन बी मेड फॉर 5 स्टुडंट्स. आता हा फॉर्म्युला प्रॉब्लेम बघा आणि नोट डाऊन करून घ्या किंवा तुमच्याकडे आहेत म्हणा. हाऊ मेनी सिटिंग अरेंजमेंट कॅन बी मेड फॉर 5 स्टुडंट ऑन 2 चेअर्स. आता 2 चेअर्स आहेत आणि 5 स्टुडंट आहेत, मग ह्याचे अरेंजमेंट कसे होईल, तर एन एन फॅक्टर्स किती आहेत, सो एन आहे 5 आणि आर आहे 2. सो काय येईल मग, एन पी आर म्हणजे 5 पी 2,
मग आता हे कॅल्क्युलेट कसं होणार, 5 × 4 इज इक्वल टू 20. सो अशा पद्धतीने तुम्हाला अरेंजमेंट करायचं, म्हणजे दिसलं 5 स्टुडंट 2 चेअर, म्हणजे आपला फॉर्म्युला कसा येतो, परम्युटेशन मध्ये डिनोट कसं करणार आपण, ते 5 × 2, मग 5 × 2 असेल तर त्याला 5 × 4 म्हणजे 2 स्टेप आपण त्याला मल्टिप्लाय करणार, आणि मग 5 × 2 आन्सर मिळतं 20. लक्षात आलं? कोणाला काही डाऊट आहे याच्यावरती? आनंद काही डाऊट आहे? पिझ्झा उजिफा सदब काही डाऊट आहे का कोणाला? नो सर. ठीक आहे, आजच्या लेक्चरला आपण थांबवा. तुम्ही याच्यात मी ऑलरेडी तुम्हाला दिलेला आहे PDF, तर तुम्ही याच्यातले आन्सर क्वेश्चन जे आहेत ते ट्राय करा, नाही जमले तर मला विचारा, मग आपण मी सांगेन तुम्हाला. ओके, बाकीचं पार्ट आहे आपलं तो आपण नेक्स्ट लेक्चरला उद्याला पाहूया.